एंड्रॉयड डेवलपमेंट ट्यूटोरियल, एंड्रॉयड एप्लीकेशन डेवलपमेंट ट्यूटोरियल. इन टुडे सेशन वी आर गोइंग टू लर्न अबाउट व्हाट इज मीन बाय एक्टिविटी एंड व्हिच मेथड्स द एक्टिविटी लाइफ साइकिल कंटेंट्स. सो एज यू नो तुमच्या ऍप्लिकेशनची दिस इज कॉल्ड एज वन ऍक्टिव्हिटी. फॉर एक्झाम्पल इफ यू ओपन द जीमेल ॲप, सो जीमेल ॲपला एकावेळी तुम्हाला काय दिसणार आहे, यूजर नेम, पासवर्ड, टेक्स्ट फील्ड्स असणार आहेत आणि बटन असणार आहे. इफ यू एंटर सम टेक्स्ट अँड क्लिक ऑन दॅट वन, देन सेकंड ॲक्टिव्हिटी इज क्रिएटेड अँड शोन ऑन द स्क्रीन. सो कीप इन माइंड दॅट अँड ॲक्टिव्हिटी इज नथिंग बट द सिंगल स्क्रीन इन अँड्रॉइड. अँड्रॉइड ॲप्लिकेशन जेव्हा तुम्ही ओपन करताय, ओपन केल्यानंतर एकावेळी स्क्रीनवर तुम्हाला जे दिसतं विच इज कॉल्ड ॲज अ वन ॲक्टिव्हिटी. सो इट इज लाईक द विंडो ऑर फ्रेम ऑफ द जावा. जावामध्ये जसं विंडोज आहेत, ॲपलेट किंवा फ्रेम आहेत, त्या टाईपमध्ये ॲक्टिव्हिटी अँड्रॉइडमध्ये काम करते. जसं आपण विंडो किंवा फ्रेममध्ये किंवा कंटेनरमध्ये काही यू आय कंपोनंट्स, ग्राफिकल कंपोनंट्स पुट करतो, तसेच यू आय कंपोनंट्स आपण ॲक्टिव्हिटीला, ॲक्टिव्हिटी म्हणजे सिंगल स्क्रीनवर पुट करू शकतो. दॅट इज बाय हेल्प ऑफ अन ॲक्टिव्हिटी यू कॅन प्लेस ऑल युअर यू आय कंपोनंट्स ऑर विजेट्स इन अ सिंगल स्क्रीन. सो कीप इन माइंड दॅट एकावेळी ॲप्लिकेशनची एक स्क्रीन जी दिसते विच इज कॉल्ड एज ॲक्टिव्हिटी, त्याच्यामध्ये वेगवेगळे ग्राफिकल कंपोनंट असू शकतात. इफ यू आर पुटिंग समथिंग अँड द डिरेक्शन गोज ऑन टू अनादर स्क्रीन, देन इट इज कॉल्ड एज व्हॉट, अनादर ॲक्टिव्हिटी. सो हाव द ॲक्टिव्हिटी स्टार्टेड, हाव द ॲक्टिव्हिटी क्रिएटेड, स्टार्टेड, हाव वेन इट इज पॉज्ड अँड वेन इट इज डिस्ट्रॉइड, वी विल सी ऑल दिस वन इन activity life cycle. So keep in mind that the Android activity life cycle is controlled by seven methods. Seven methods kunacha activity namacha ek class hai, that is android.app.activity class. Yacha sat methods hai je activity chi life cycle describe karta. So the Android activity is a subclass of context theme wrapper class. Context theme wrapper class jo hai tacha subclass ha activity class hai. So let's see द लाईफ सायकल ऑफ ॲन ॲपलेट. सो जसं मी आता तुम्हाला सांगितलं, ॲक्टिव्हिटी मीन्स वॉट, एकावेळी सिंगल स्क्रीन तुम्हाला जी दिसते तुमच्या ॲप्लिकेशनची विच इज कॉल्ड एज वन ॲक्टिव्हिटी. सो जेव्हा तुमचं ॲप्लिकेशन इन्स्टॉल होतं, आयकॉन तुम्हाला जो दिसतो त्या आयकॉनवर तुम्ही क्लिक करताय विच इज नथिंग बट कॉल्ड एज वॉट, ॲक्टिव्हिटी लॉन्च. ॲक्टिव्हिटी लॉन्च होते. ऑन क्रिएट नावाची मेथड बघितलेली आहे, आत्तापर्यंत जे प्रोग्राम्स तुम्ही केलेले आहेत जावाची जी फाईल आहे त्यात बाय डिफॉल्ट ऑन क्रिएट नावाची मेथड तुम्ही लिहिलेली आहे. म्हणजे जेव्हा तुमची ॲक्टिव्हिटी लॉन्च होते त्यावेळी तुमचं ॲक्टिव्हिटी क्रिएट करायचं काम ऑन क्रिएट मेथड करतं. सो सी हियर, ऑन क्रिएट मेथड इज कॉल्ड व्हेन ॲक्टिव्हिटी इज फर्स्ट क्रिएटेड. ॲक्टिव्हिटी क्रिएट झाल्यानंतर काय करायचं तुम्ही त्या मेथडमध्ये लिहू शकता. बरेच प्रोग्राम्स आपण बघितलेले आहेत ज्याच्यामध्ये आपण काही XML मध्ये तयार केलेले इंटरफेस ॲक्टिव्हिटी क्रिएट झाल्यानंतर शो केलेले आहेत बाय युझिंग द मेथड्स. त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला आपण इव्हेंट हँडलिंगसुद्धा केलेलं आहे, ॲक्टिव्हिटी क्रिएट झाल्यानंतर हा इव्हेंट कर. सो ऑन क्रिएट मेथड इज कॉल्ड व्हेन द ॲक्टिव्हिटी इज फर्स्ट क्रिएटेड. जेव्हा तुमचं ॲप्लिकेशन लॉन्च होतं त्याचा आयकॉन तुमच्या मोबाईल स्क्रीनवर दिसेल, जेव्हा तुम्ही त्या आयकॉनला टच करताय त्यावेळी ॲक्टिव्हिटी क्रिएट झाल्यानंतर काय व्हायला पाहिजे हे तुम्ही त्या ऑन क्रिएट मेथडमध्ये लिहू शकता. नेक्स्ट स्टार्ट मेथड. ही पहिली मेथड आहे जेव्हा तुमचं ॲप्लिकेशन स्टार्ट होईल, म्हणजे तुमची जी ॲक्टिव्हिटी आहे ती युजरला व्हिजिबल होईल. दॅट इज ऑन स्टार्ट मेथड इज कॉल्ड व्हेन ॲक्टिव्हिटी इज बिकमिंग व्हिजिबल टू द युजर. म्हणजे आयकॉनवर क्लिक केलं आणि क्लिक केल्यानंतर तुमच्या ॲप्लिकेशनची पहिली स्क्रीन जेव्हा तुम्हाला दिसते विच इज नथिंग बट ऑन स्टार्ट मेथड. जेव्हा तुमची ॲक्टिव्हिटी म्हणजे तुमच्या ॲप्लिकेशनची स्क्रीन युजरला व्हिजिबल होते त्यावेळी ऑन स्टार्ट मेथड ही कॉल केली जाते. ऑन रिझ्यूम मेथड. ऑन रिझ्यूम मेथड इज कॉल्ड व्हेन द ॲक्टिव्हिटी इज स्टार्ट इंटरॅक्टिंग विथ द युजर. युजरकडून काही इनपुट घ्यायचे असतील, युजरला काही आउटपुट किंवा डायलॉग शो करायचं असेल तर ऑन रिझ्यूम मेथड कॉल केली जाते. So now the activity is in the running state, that is the activity is running.
because of some certain things your activity may be paused. At that time on pause method is called. For example, another activity comes into the foreground. जसं आता मी तुम्हाला जीमेल ॲपचं एक्झाम्पल सांगितलं. जेव्हा तुम्ही जीमेलच्या आयकॉनवर क्लिक कराल तुमची ॲक्टिव्हिटी लॉन्च होईल. क्रिएट ऑन क्रिएट मेथड तुम्हाला तुमची ॲक्टिव्हिटी पहिल्यांदा क्रिएट होईल. जीमेलचं आयकॉन क्लिक केल्यानंतर पहिलं स्क्रीन तुम्हाला जे दिसेल ज्याच्यामध्ये यूजर नेम, टेक्स्टफील, पासवर्ड, टेक्स्टफील आणि बटन दिसेल. ऑन स्टार्ट मेथडला तुम्हाला ती स्क्रीन व्हिजिबल होईल. जेव्हा तुम्ही इंटरॅक्ट करताय त्या स्क्रीनसोबत, ॲक्टिव्हिटीसोबत, बाय पुटिंग ऑर इनपुटिंग यूजर नेम अँड पासवर्ड, तुमची ॲक्टिव्हिटी रिझ्यूम होईल. ॲक्टिव्हिटी आता रनिंग स्टेटमध्ये असेल. आता जेव्हा काय मी यूजर नेम अँड पासवर्ड पुट केला आणि सबमिट बटनवर क्लिक केलं तर काय होईल, तुमची स्क्रीन चेंज होईल. पहिली जी स्क्रीन आहे ज्याच्यावर यूजर नेम, पासवर्ड आणि दोन टेक्स्ट फील आणि बटन आहे, ती स्क्रीन चेंज होऊन तुम्हाला इनबॉक्स ओपन करून दिलं जाईल. म्हणजेच काय, एका ॲक्टिव्हिटीमधून दुसऱ्या ॲक्टिव्हिटीला ट्रान्सफर केलं जाईल. त्या लक्षात. सो ह्या केसमध्ये पहिली जी ॲक्टिव्हिटी आहे ती पॉज होईल. सो ॲट दॅट टाइम द ऑन पॉज मेथड इज ॲटोमॅटिकली कॉल्ड. जेव्हा एक ॲक्टिव्हिटी म्हणजे एक स्क्रीन वरून तुम्ही दुसऱ्या स्क्रीनला किंवा दुसऱ्या ॲक्टिव्हिटीला डायव्हर्ट होता, त्यावेळी पहिली ॲक्टिव्हिटी ही काय होईल, ॲटोमॅटिक पॉज होईल, त्यावेळी ऑन पॉज नावाची मेथड कॉल केली जाईल. देन नेक्स्ट मेथड इज नथिंग बट द ऑन स्टॉप मेथड, दॅट इज कॉल्ड वेन द ॲक्टिव्हिटी इज नो लॉंगर व्हिजिबल टू द यूजर. ॲक्टिव्हिटी जर व्हिजिबल नसेल तर ती ऑन स्टॉप मेथड कॉल केली जाईल. बऱ्याच वेळेला एखाद्या ॲक्टिव्हिटीवरून दुसऱ्या ॲक्टिव्हिटीला तुम्ही रिडायरेक्ट होताय, त्यावेळी पहिली ॲक्टिव्हिटी ही कॉल केलीच जात नाही, देन ऑन स्टॉप मेथड इज कॉल्ड. अँड वेन यू फिनिश ॲक्टिव्हिटी ऑर क्लोज द स्क्रीन ऑफ युअर ॲप, युअर ॲक्टिव्हिटी इज फिनिशिंग अँड बिईंग डिस्ट्रॉइड बाय द सिस्टीम, ॲट दॅट टाइम द ऑन डिस्ट्रॉय मेथड इज कॉल्ड ॲटोमॅटिक. समटाईम्स जेव्हा तुम्ही ॲक्टिव्हिटी पॉज करताय आणि दुसऱ्या ॲक्टिव्हिटीला रिडायरेक्ट होताय, त्याच्यानंतर दुसऱ्या ॲक्टिव्हिटीवरून परत पहिल्या ॲक्टिव्हिटीला रिडायरेक्ट होऊ शकताय, त्यावेळी तुमची जी ॲक्टिव्हिटी आहे ती रिस्टार्ट होईल, त्यावेळी ऑन रिस्टार्ट मेथड कॉल होईल. ओके, सो दीज आर द मेथड्स ऑफ ॲक्टिव्हिटी लाईफ सायकल इन द अँड्रॉइड. ओके, सो कीप इन माइंड दॅट ॲक्टिव्हिटी इज नथिंग बट द सिंगल स्क्रीन ऑफ युअर ॲप्लिकेशन. इट इज लाईक द विंडो ऑर कंटेनर इन द जावा. You can put various widgets or graphical UI elements on an activity. Your app may contains the number of activities. You may pass the different data to interactivity. So for that purpose, the Android contains the activity class which has the 7 methods and which is executed as I told now. So this is all about the activity lifecycle in the Android. Okay, thank you.